दुसरे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. काल खडसेंनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत शरद पवारांकडे मतदारसंघातील काही प्रकल्पांबाबत चर्चा केल्याची माहिती खडसेंनी दिली. मात्र सुमारे अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पक्षात डावललं जात असल्यानं खडसे व्यथित झाले तर दुसरीकडे भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन मुलीच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या पक्षातल्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी खडसेंनी केली. पार्टी के हमारे जो भूपेंद्र जी यादव जो प्रभारी है हमारे उनसे भी मैंने वहाँ दिल्ली में बातचीत की और मेरे यहाँ जो इलेक्शन था वो इलेक्शन में मेरी लड़की खड़ी थी जो कम वोटों से गिर गई. वो इलेक्शन में कुछ हमारे पार्टी के प्रमुख कार्यकर्ताओं ने पार्टी के विरोध में काम किया उसके सबूत मैंने हमारे चंद्रकांत दादा पाटिल के पास दिए है और कुछ ऑडियो है कुछ वीडियो है ऐसे सबूत दिए और मैंने उनसे मांग की है कि ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करना चाहिए. भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाचे भूपेंद्रजी यादव त्यांच्याशी मी जाऊन चर्चा केलेली आहे आणि माननीय शरद पवार साहेबांकडे माझ्या मतदारसंघातील काही प्रकल्पाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची होती. ती चर्चा त्यांच्याकडे केलेली आहे आणि आज उद्धवजींची मी भेट घेणार आहे. मैं अभी कोई भी पार्टी में ज्वाइन करने का निर्णय नहीं लिया है और आज मैं भारतीय जनता पार्टी का हूँ.